बाजूंना कडा असे म्हणतात. चार कोपरे आहेत, त्या कोपऱ्यांना शिरोबिंदू असेही म्हणतात. त्या चार कोपऱ्यांमुळे चार कोण तयार झालेले दिसत आहे. चार म्हणजे चौ, चार कोण म्हणजे चौकोन. या आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो. पहा दुसरे चित्र कशाचे आहे, तुम्ही नक्की ओळखलेच असेल. हे तुमच्या शाळेत असलेले पताकाचे चित्र आहे.